मित्रांनो, जर तुम्ही आपल्या शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्याचा विचार करत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फक्त एक चम्मच याचं अशा पद्धतीने सेवन करा. एक 15 दिवसांमध्ये तुमची पोटाची, कंबरेची आणि मांड्यांची जी चरबी आहे, विशेषतः महिला आणि पुरुष दोघांसाठीही हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे वाढलेली अतिरिक्त चरबी वजन कमी करण्यासाठी. नमस्कार, विया मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण एक 15 दिवसांमध्ये फक्त एक चिमूटभर याची पावडर अशा पद्धतीने यावेळी जर तुम्ही सेवन केली तर एक 15 दिवसांमध्ये पोटाची चरबी, मांड्यांची चरबी आणि कमरेवर जी चरबी साठलेली असते, थोडक्यात आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी साठलेली असते, ती अतिरिक्त चरबी एक 15 दिवसांमध्ये तुम्ही अगदी सहजरित्या कमी खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचं डाएट किंवा वर्कआउट जिम न लावता, हजारो रुपये खर्च न करता एक फ्रीमध्ये तुम्ही आपली चरबी सहजरित्या घरी कमी करू शकतात. ती कशा पद्धतीने ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर आपल्याला एक 15 दिवसांमध्ये जर आपली पोटावरची, मांड्यावरची, कमरेवरची जर चरबी कमी करायची असेल तर आपल्याला काही वस्तूंची गरज लागणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जिरं दिसत असेल बघा मित्रांनो, हे जे जिरं आहे, तर या जिऱ्याचा वापर आपण आपल्या शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती चरबी कमी करण्यासाठी करणार आहोत. जिरं घेताना ते पूर्ण सुकलेलं पाहिजे, कोरडं असलं पाहिजे, ते त्याच्यामध्ये किडलेलं वगैरे असं नको. एक शुद्ध जिरं तुम्ही यासाठी घेऊ शकतात, कारण जिऱ्यामध्ये असे काही पोषक तत्व असतात, आयर्न, बऱ्याच प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतात, की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी चरबी वाढलेली असते ती कमी करण्याचं काम हे जिरं करत असतं. जनरली आपण जिरं हे आपल्या भाज्यांमध्ये वापरत असतो, तर आज आपण त्याचा वापर आपल्या शरीरामध्ये जी चरबी वाढलेली आहे त्यासाठी करणार आहोत. दुसरी गोष्ट घ्यायची मित्रांनो आपल्याला, ती म्हणजे बडीशेप. बरेच जण जेवणानंतर एक मुखवास म्हणून तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी किंवा मग आपल्या शरीराची पचन क्षमता वाढवण्यासाठी या बडीशेपचा वापर करत असतात, त्याचाही वापर आज आपण आपल्या पोटाची, मांड्यांची, कमरेची चरबी कमी करण्यासाठी वापरणार आहोत. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे जवस. बाजारामध्ये सहज उपलब्ध असणारं हे जवस आपल्याला यासाठी लागणार आहे, कारण जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात मित्रांनो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स असतात ते कमी करण्याचं काम हे जवस करत असतं. तसंच आपलं जे पाचन तंत्र आहे ते पाचन तंत्र मजबूत करण्याचं काम, पचवण्याचं कामामध्ये या जवसाचा फार मोठा वाटा असतो. बरेच जण याचं सेवन भाजून देखील करत असतात, काही जण याची चटणी बनवून देखील आहे मित्रांनो, किंवा त्याला आपण अळशी असं म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला फ्लॅक्स सीड असं म्हणतो. बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असते हे जवस, तर याचा वापर देखील आपण आज या व्हिडिओमध्ये आपली चरबी जी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी करणार आहोत. आणि त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे मीठ. आता हे आपलं साधारण मीठ नाही आहे जे आपण डेली वापरतो, हे आहे खनिज मीठ. बाजारामध्ये, किराणा दुकानामध्ये जिथून आपण शॉपिंग करतो तिथं हे सहज उपलब्ध असतं मित्रांनो, तर आपली चरबी आहे ती कमी करण्यासाठी या खनिज मीठाचा वापर आपण करणार आहोत. याला सैंदव मीठ किंवा खनिज मीठ, काळे मीठ अशा अनेक नावांनी देखील ओळखलं जातं. तर या मिठाचा वापर आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हे मीठ वापरण्यासाठी आपण याला कुठून बारीक करून घ्या, याचं प्रमाण पहिल्यांदा समजून घेऊयात. हे जे जवस आहे हे आपल्याला 2 चम्मच घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 चम्मच जवस आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जे जिरं आहे ते जिरं पण 2 चम्मच घेणार आहोत. अशा पद्धतीने त्यानंतर आपण फक्त 1 चम्मच मित्रांनो बडीशेप घेणार आहोत.
एक चम्मच बडीशोप, 2 चम्मच जिरे आणि 2 चम्मच जवस घेतल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चम्मच आपल्याला हे खनिज मीठ मिक्स करायचं आहे. हे खनिज मीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण ते खनिज मीठ एकदम बारीक कुटून घेऊया. 1/2 चम्मच जवळपास आपल्याला ते खनिज मीठ यामध्ये मिक्स करायचं आहे. हे सर्व एकत्रित व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मित्रांनो, याची आपल्याला एक पावडर तयार करायची आहे. तर पावडर तयार करण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करू शकतो. तर आपण याला आता मिक्सरमधून बारीक याची पावडर तयार करून घेऊयात. तर मित्रांनो, 15 दिवसांमध्ये आपली जी वाढलेली चरबी आहे ती कमी करण्यासाठी आपली पावडर तयार झालेली आहे. आता आपण हिचं सेवन कधी करायचं, केव्हा करायचं ही माहिती पाहणार आहोत. कशासोबत करायचं हे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, याचं जे सेवन आहे ते आपल्याला जेवणानंतर थोड्या वेळाने म्हणजे 1-15 मिनिटांनी 1 ग्लास कोमट पाण्यासोबत करायचं आहे. अशा प्रकारे आपण 1 ग्लास कोमट पाणी घेऊ शकतो आणि त्यामध्ये 1 चम्मच आपल्याला फुल 1 चम्मच त्यामध्ये मिक्स करायचे आहे. अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपण याचं सेवन जेवणानंतर रात्री आणि सकाळी सुद्धा जेवणानंतर आपण याचं सेवन करायचं आहे. याचं सेवन गर्भवती महिलांनी करू नये, बाकी सर्वजण याचं सेवन करू शकतात. तर मित्रांनो, स्वतः करून पाहिलेला हा उपाय आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.